इथलं जेवण खूप आवडलं. घरगुती स्वरूपाचं वातावरण तयार केलं. कॉस्ट सुद्धा लिमिटेड आहे, त्याच्यामुळे सामान्य लोकांना परवडण्यासारखं आहे. शोधून शोधून येऊ नाही सापडलं तर. टिपिकल मराठमोळे पदार्थ आहे जे शुद्ध शाकाहारी रेसिपीज आपण शेफ परागचे बघणार आहोत. एक एक युनिक, जसं करवंदाचं ज्यूस, पुडाची वडी, वाटली डाळ, करंजी, घरगुती श्रीखंड, 275 रुपयाची थाळी ज्याच्यामध्ये आहे वालाचे बिर्डे. मंडळी, आपल्या खाद्य संस्कृती मध्ये व्हेज ची पण खूप व्हरायटी आहे. जसं कोळाचे पोहे शेवटचे कधी खाल्लेले, भरल्या वांग्यांची ही एक अनोखी रेसिपी आज बघायला मिळणार आहे फक्त श्रावण उपहार गृह मध्ये. आज असे पण पदार्थ खाल्ले जे सगळीकडे मिळत नाही, जशी सांडग्याची भाजी, मीठकुट भात, तुपा बरोबर केवढं काय आहे यार आपल्याकडे. आणि नुसतं हेच नाही तर सुंदर अशी एक जागा आता नवीन मिळाली आहे ठाण्यामध्ये. मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे, पण आज मी आलेली आहे श्रावण उपहार गृह इथे. आणि खरं सांगा मंडळी, जेव्हा आपण श्रावण हा शब्द किंवा श्रावण महिन्याबद्दल जेव्हा विचार करतो ना, तेव्हा किती असं पॉझिटिव्ह, असं सात्विक, स्वच्छ वातावरण, पावन वाटतं ना. तर तसंच असतं आपलं जेवण जे मिळतं श्रावण उपहार गृहमध्ये. आज मी आलेली आहे चंदनवाडी ठाण्यामधल्या या उपहार गृहामध्ये, ज्याची टॅगलाईनच अशी आहे महाराष्ट्रीयन थाळी मिसळ आणि बरंच काही. बरंच काही मध्ये असे खूप सारे आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये इंटरेस्टिंग पदार्थ आहेत जे आपण रोज बनवायला गेलो तर खूप हेक्टिक होतं. असे मराठमोळे स्टार्टर्स तुम्हाला दाखवूया आणि खाऊया. पण खूपशा रेस्टॉरंट्सला असं तुळशी वृंदावन तुम्हाला दिसणार नाहीये जे या एंट्रन्सला तुम्हाला. इथूनच आपल्या परंपरेला जपणं हे सुरू केलेलं आहे त्यांनी डेकोर पासून. आणि आत प्रवेश केल्यानंतर पण तुम्हाला तसाच फील कंटिन्यू होणार आहे. वॉल आर्ट बघून इथली भातुकली, फ्लोरिंग आणि भिंती, म्हणजे किल्ल्याचा कसा फील असतो तसा एक रंग आणि एक फील दिलेला आहे. खालचा सेक्शन हा मला खूप आवडला. सीटिंग एकदम कम्फर्टेबल आहे आणि हाय सीलिंग असल्यामुळे खूप ग्रँड असं वाटतं. आणि त्याचबरोबर समोर आहे अशी काच जिथनं एकदम छान असा भरपूर प्रकाश येतो. नुकतीच ही जागा उघडलेली आहे ऑगस्टमध्ये, म्हणजे 3 महिन्यापूर्वी. पण मी सांगते तुम्हाला, खूप लोकांच्या तोंडून मी या जागेचं नाव ऐकलेलं आहे. आणि नेहमी नॉनव्हेजच नाही तर व्हेजमध्ये पण खूप व्हरायटी असते आपल्या खाद्यसंस्कृतीत, हे दर्शवून देते ही जागा. आता आपण जाऊया आणि काही लोकांशी गप्पा मारून इथला अनुभव विचारूया. जेवण आवडलं, मस्त आहे, क्लीन आणि नीट आहे, मस्त आहे. परत परत येऊ सगळ्या लोकांना पण सांगेल आग्रहाने की इथे यायला. घरगुती स्वरूपाचं वातावरण तयार केलेलं आहे, घरगुती टेस्ट आहे आणि फूड एकदम छान आहे. कॉस्ट सुद्धा लिमिटेड आहे, त्याच्यामुळे सामान्य लोकांना परवडण्यासारखं आहे. आणि सुंदर पण आहे, टेस्टी पण आहे. जरूर आम्ही पुन्हा आलं तर शोधून शोधून येऊ, नाही सापडलं तरी. तर आता आपण चालू आहोत किचन मध्ये आणि ऍज युजुअल मिलिंद आर सुपर गाईड आपल्याला देणार आहे टोर मध्ये. बघा म्हणजे एवढा प्रकाश आहेत आपले शेफ जोगेकर, ओळखलं का? तर मी तू इकडे आले. श्रावण हे रेस्टॉरंट आपण जेव्हा चालू केलं, उपहारगृहच म्हणून, टिपिकल मराठमोळे पदार्थ आहेत जसे कोळाचे पोहे आहेत किंवा पुडाची वडी. सगळ्यांना वाटली डाळ माहितीये, पण वाटणी डाळ ही करंजीमध्ये पण करता येते आणि त्याचा एक वेगळा स्टार्टर बनवता येतो, हा आपण उपक्रम इकडे श्रावण उपहारगृहामध्ये केलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. एक आपण उपहारगृह म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मिसळ असायलाच पाहिजे, पण आमच्याकडे त्यामुळे 2 टाईपच्या मिसळी आहेत. एक ही पुणेरी मिसळ आहे जी मटकीची मिसळ, पाण्यामध्ये काळ्या हिरव्या वाटाण्याची जी काय बनवतात, हा तर ती ही एक हिरव्या वाटाण्याची मिसळ करतो आपण. महाराष्ट्रीयन थाळी आहे त्याच्यासाठी मग ही डाळ आहे. आपल्याकडे मेथकुट पद पण आहे, मेन्यूचं पदपद आहे. तर अशा प्रकारे आपली जी काही थाळी आहे त्या थाळीच्या बहुतेक सगळ्या गोष्टी आपण रेडी बनवतो. गोळाचे पोहे बनवतोय आपण, आधी भिजवून घेऊया. जोपर्यंत ते भिजत आहेत तोपर्यंत आपण नारळाचं दूध गूळ मिक्स करू. गोळाचे पोहे म्हणजे एक आंबट गोड प्रणा असतो. लाल मिरची पावडर घाल, चिंचेचा कोळ पण आहे तर तो नारळाच्या दुधामध्ये गूळ, चिंचेचा कोळ आणि लाल मिरची पावडर असे मिक्स करून आपण ठेवणार आहोत. हे जे पोहे भिजवलेले आहेत त्यातलं सगळं पाणी काढून काही आहे. तो गूळ त्याच्यामध्ये नारळाच्या दुधामध्ये तो विरघळला पाहिजे. मीठ नाही ना? मीठ नाही घालत, चिंचेचा कोळ घालून. मऊ पोह्यांमध्ये आता क्रंच ऍड करण्यासाठी मिरगुंड गेले आणि आता तेलामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका तयार करून इट्स रेडी. मला खिरापतींमध्ये सर्वात आवडता माझा पदार्थ असेल चण्याची डाळ भिजवलेली, थोडासा कांदा,
थोडासा अद्रक लसूण पेस्ट, धनिया पावडर, धनिया आहे आणि अजवाईन आहे आणि मिरची आहे, मिक्स केलेलं आहे आपण आणि हे डाळ आपण 3-4 तास भिजवतोय. आता याचं जे आवरण आहे त्याच्यासाठी मैदा, अजवाईन, मीठ आणि तूप घेतलंय आणि मग त्याला एक छान पुरीसारखी छोटी लाटी केली आहे आणि आपल्या करंजी मेकरमध्ये त्याला छान गुंडाळून त्याची करंजी बनवली आणि आता तळण्यासाठी झाली आहे रेडी. आणि आता हे आहे पुडाच्या वडीचं मिश्रण. ही नागपूरची खासियत आहे, विदर्भामधली खासियत आहे पुडाची वडी. त्याच्यामध्ये सुकं खोबरं, तीळ, खसखस, त्याच्यानंतर हे सगळे मसाले आणि हे असं मिश्रण बनवलेलं आहे. मिश्रणासाठी जे आवरण लागतं हे बेसनाचं बनवलेलं आहे, बेसन आणि थोडंसं तांदुळाचं पीठ, त्याच्यामध्ये अजवाईन आणि असं हे बनवून घेतलंय. पुडाच्या वडीला रॅप सारखं बनवलंय म्हणजे दोन्ही साईडला पाणी लावून त्याला छान दुमडून घ्यायचे आहेत एंड्स आणि मग तळायला घ्यायचं आहे. थँक्यू सो मच सर. आलाचं बिर्ड कोणाकोणाला आवडतं कॉमेंट करून लगेच कळवा. आता आम्ही बनवत आहोत का कांदा लसूण आणि आलं लसणाची पेस्ट आणि त्याच्यामध्ये आता जाणार आहे हळद. सो बिर्डा विषय मला ना लहानपणी नाही आवडायचा. मला असं वाटायचं की ते मला जबरदस्ती खायला घालतात. नंतर जी माझी टेस्ट डेव्हलप झाली ना मग मी आता शोधत फिरते आणि आपलं वाटप ह्याच्यामध्ये ह्या वाटणार कांदा लसूण त्याच्यानंतर लाल मिरची वांग्यांसाठी पद्धत त्यांची खूप वेगळी आहे. तळली आहे आता वांगी आहे, खूप वेगळी पद्धत बनवायची. त्याच्यामध्ये गेलंय तेल, मोहरी आणि कढीपत्ता, मीठ आणि हा आहे घाटी मसाला जो काफी खमंग हे दिलेला आहे. आपण असाच तडका सारा शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये जाणार आहे. बघा आपण अजून काहीही टाकलेलं नाहीये, फक्त घाटी मसाला आहे. शेंगदाण्याचं कूट बघा, वा माझी आई इतकी खुश होईल मी एवढं बनवत आहे. मिरची पेस्ट, घरगुती वाटण, त्याच्यामध्ये कांदा, आलं लसूण, खोलं खोबरं आणि याच्यामध्ये गेली मिरची पूड, किचन किंग मसाला, जिरा पावडर आणि थोडं चिंचेचा कोळ आंबटपणा येण्यासाठी आणि आता तळलेली वांगी पण याच्यात सोडायची आहेत आणि ही वेगळी पद्धत झाली आपली भरल्या वांग्यांची भाजी बनवण्यासाठी. घरी मी ट्राय करणार स्वादानुसार. मीठ वेळ झाली आहे टेबल वरती जायची. बाय बाय. आपले स्टार्टर्स यायला सुरू झालेत आणि हा आहे माझा व्ह्यू. सो हे टेबल घेतलं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं अतिशय मराठमोळा आजचा ब्लॉग असणार आहे आणि आजचा बेत असणार आहे. त्याच्यामुळे करवंद सरबत हे मी घेतलेलं आहे. किती दिवसांनी करवंद मी खाल्लं नाही आहे. त्याच्यामध्ये बघा ते बारीक बारीक कण दिसतात ना म्हणजे फळाचे. सो ते रिअल फ्रूट पासून बनवलेला फळाचे पोहे कुरकुरीतपणासाठी आहेत. ते मिरगुंड जे जर असे तर सॉफ्ट पडले. नारळाचं दूध माझा एकदम फेवरेट विषय. त्याच्यामध्ये चिंच, त्याच्यामध्ये गुळ, नरम पोहे आणि त्या मिरची पावडरचा जो एक असा मधनच लागतोय ना. किती सुंदर डिश आहे ही आणि किती सोपी आहे ऍक्च्युली बनवण्यासाठी. पुडाचे पोहे कमेंट करून कळवा तुम्ही तुमच्या घरी बनवता का. पुडाची वडी ही ट्राय करूया. सो पुडाच्या वडीचा रंग बघता आपल्याला जर असं वाटेल खूप स्पायसी असेल का. सुकं खोबरं आहे फिलिंगमध्ये, तीळ आहे आणि असं थोडा तिखट गोड असा मसाला आहे. सो थोडासा बाकरवडीचा फील असा येऊ शकतो. फक्त बाकरवडी जरा आपण जास्ती वेळ ठेवू शकतो मला नाही वाटत. आपण हे बेसनाचं हे जे आपण लाटी लाटली आहे ना तर ती आपण खूप वेळ ठेवू शकू. पण फ्रेश फ्रेश खायला खूप छान फील आहे. हिरवी नारळाची चटणी, स्पायसी फिलिंग त्या बेसनाला अजिबात डॉमिनेट करत नाही हा. बेसनाची प्रॉपर चव लागते. ओवा पण खूप मजेदार लागतोय. असं खूप तिखट नाही. वाटली डाळ करंजी आवडती खिरापत आणि ह्याच्यामध्ये आता थोडं सारं फिलिंग आहे. कोटिंग मैद्याचं असलं तरी एकदम पातळ आहे. बबल कोड ते असे दिसतात त्याच्यामुळे कोटिंग पण छानपैकी भाजल्या गेल्या. म्हणजे खरी मजा आहे. कोथिंबीर जी आहे फ्रेश, ही डाळ कशी एकदम साध्या पद्धतीची असते ना, त्याला काही कुकिंग केलेलं नसतं. सो एक वेगळ्याच प्रकारचा फ्रेशनेस लागतोय आणि डाळ एकदम अशी मऊ आणि बेसनाच्या त्या कोटिंगमुळे ना करंजीची पण किंवा समोस्याची थोडासा समोस्याचा फील असा येतोय. पण त्याचं फिलिंग आहे एकदम आपलं मराठी. किती वेगळे वेगळे स्टार्टर्स आपल्याकडे पण आहे. पुणेरी फुलीची पुणेरी मिसळ. सो एकदम लाल दिसतीये झणझणीत, मोठा फरसाण आहे त्याच्यावरती. आता मी थोडासा कांदा घेतला आहे आणि असते त्याच्यामध्ये मटकी. बट बेसिकली मला ऑल्सो टेस्ट करायची आहे त्यांची ठाण्याची स्पेशालिटी ज्याच्यामध्ये असा हिरवा वाटाणा. आधी ही बघूया. ती प्रयत्न केला मिसळ हा विषय अवॉइड करायचा की बाबा आपल्याला तर्री नको आहे, आपल्याला पाव नको आहे वगैरे. एक बाईट तोंडात गेले की विषय एंड. म्हणजे लिटरली इट इज इररिझिस्टेबल. आता मला असं वाटतं अजून पण खायचं आहे त्याच्यामुळे मी मम्माला पास करीन. बट नो, मला ती इतकी अशी खावायची वाटते. परफेक्ट बॅलन्स आहे याच्यामध्ये फरसाण, रस्सा म्हणजे तर्री, मसाला, मीठ
कांदा, मी तर लिंबू पण पिळला नाही बिकॉज मला तशीच आवडते कधी कधी टेस्ट करायला, बट खरंच छान आहे, खूप वेल बॅलन्स्ड आहे. हा विषय काय आहे ठाणेकरांच्या मिसळीचा तर तो बघूया. तर ह्याच्यावरती पण एकदम छान अशी तर्री दिसते. त्याच्यामध्ये आहे फरसाण, पण ना पुणेरी एवढं फरसाण असं नाही आहे, म्हणजे जाड जाड असं. ह्याच्यावरती शेव आहे खूप आणि आहे हिरवे वाटाणे आणि एकदम पातळ अशी ग्रेव्ही आहे. सो आत्तापर्यंत तरी ते असं गच्च झालं नाही आहे. जे पुणेरी मिसळमध्ये कसं असतं ना की खूप आपण असं त्याच्यामध्ये फरसाण कांदा वगैरे करून आणि इतकं गच्च करतो की आपल्याला एक्स्ट्रा तर्रीवरती ॲड करत राहील रंगईचा पण. सो ॲक्च्युली ना पुण्यामध्ये अशी पण आपण ह्याची वैद्य मिसळ वैद्य उपहारगृहाची मिसळ बघितलेली बघा कशी ती हिरवी, म्हणजे एका अर्थी त्याला औषधी मिसळ पण पुण्यामध्ये म्हणतात. आता ती खूपच जुनी आहे, 100 वर्ष वगैरे जुनी. बट तिथे पण ना त्यांचं एक हे होतं की सॅम्पल पाव घेतला ना की ते थोडेसे त्याच्यामध्ये हिरवे वाटाणे देत होते. सो आपण जेव्हा उसळ पाव खूप प्रसिद्ध आहे, कोकणामध्ये पण उसळ पाव हा विषय खूप आवडता आहे. सो एका अर्थीने मला असं वाटतं की हा थोडासा कॉन्सेप्ट असा सिमिलर आहे उसळ पाव टाईप. मला आपली पुण्याने मिसळ प्रकार वेगळा आहे पण कधीतरी चेंज म्हणून आवडेल. पण मिसळ म्हणतं ना तेव्हा मला असं मिसळ ती पुणेरी मिसळ असं ठाणेकरांसाठी उत्तमच झाला हा विषय. थाळी खायच्या आधीच कुछ मीठा हो जाय एका अर्थी आपण करणार आहोत. मध्ये आलेल्या आहेत 5 मोठ्या पुऱ्या आणि श्रीखंडाची क्वांटिटी. ओ माय गॉड, हे जे कॉम्बिनेशन आहे हे किती क्रेझी असतं. आणि श्रीखंड पण खरंच होतं त्यांनी बनवलेलं, त्याच्यामध्ये एकदम असं गोड गोड नाही, फेटून फेटून असं त्याची पूड वगैरे एकदम करेक्ट देसी पारंपरिक. हा आजीला असं खूप आवडायचं आणि दुबईला जेव्हा ती असायची ना तिथे तो चक्का नाही मिळायचा ना, तर ती दह्याला फडक्यामध्ये असं लटकवून त्याच्यातलं सगळं पाणी काढून आणि मग त्याचं घरगुती श्रीखंड बनवायची. कमेंट करून कळवा तुम्ही असं काय करता का. असं श्रीखंड लाईट आणि थोडंसं अगोड असल्यामुळे ना, म्हणजे एकदम जास्ती शुगरी नसते पुरी आणि त्याची ना टेस्ट एकदम छान ब्लेंड होत. नाही तर काय होतं की एकदमच साखरेचा पाक असेल श्रीखंड की मग तोंडाला नुसतं ते गोडगोड गोडगोड असं काहीतरी लागतं. ऍक्च्युअल छान पुरीची सह लागत नाही. पुरी पण एवढा साधा विषय ना, पण तो पण चुकू शकतो. मी खूप ठिकाणी बघितलं थोडंसं पुऱ्यांचं जे कणिक असतं ते अळणी असतं. इतका मजा किरकिरा हो जाता है. मीन प्रॉपर असेल ना पुरीसारखा विषय नाही. पण चॅलेंज देते ह्या पूर्ण टेबलवरती तुम्हाला नजर जिथपर्यंत जाते त्याच्यामध्ये एक सुद्धा तुम्हाला नॉन मराठमोळी अशी गोष्ट दिसतीये मला कमेंट करून कळवा. लिमिटेड थाळीमध्ये मी 2 चपात्या घेतात किंवा मग 1 भाकरी किंवा 3 वडे किंवा 4 पुऱ्या. कोशिंबीर आज गोड आहे, शिरा, सुक्या बटाट्याची भाजी, आळूचं फदफद, मटकीची उसळ, वरण, भात, पापड आणि त्याच्याबरोबर साईडला मी टेस्ट करण्यासाठी ह्या भाज्या घेतल्या. फराळी आयटम पण आहे तिथे. सो हे साबुदाण्याचे वडे इथले उत्तम असते आहे, लसुणी, मेथी, त्याच्यानंतर हे आहे आपण जे किचनमध्ये तुम्ही बघितलंच वालाचं बिरडं, ह्याचं मला जाम कुतूहल आहे हे कसं असणार आहे भरलं वांगं. कारण हे भरलं वांगं बनवायची पद्धत अतिशय वेगळी आपण बघितलं. सो याला रंग बघा किती सुंदर हिरवा आला आहे, आता हे बघूया. त्याच्यानंतर ही आहे सांडग्याची भाजी. आता शेफला विचारूया एक्झॅक्टली हे कसं काय जमलंय. सांडगे तर आपण बाहेरनं विकत घेतो, ते डाळींपासून बनतं, सोक करतो पाण्यामध्ये. वाटणं आहे ते खोबरं, कांदा, लसूण, तांदूळाच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर तर सांडग्याची भाजी एकदम उत्तम लागते. 275 रुपयाला एवढी छान अशी भरगच्च आणि व्हरायटीवाली थाळी मिळणं खरंच आजकाल मुश्किल आहे. ते सुद्धा अशा एवढ्या सुंदर वातावरणात आहे रेस्टॉरंटमध्ये जिथे तुम्ही अख्ख्या फॅमिलीबरोबर येऊ शकता. सुक्या बटाट्याची भाजी खूप आवडता विषय आहे माझा. ॲक्च्युली दोन्ही भाज्या आजच्या, आळूचं फतफदा आणि सुक्या बटाट्याची भाजी. सुक्या बटाट्याची भाजी आणि थोडासा पापड त्या नव भाजी फोडणी करेक्ट लागली. आळूचं फतफदं काय होतं की थोडीशी गडबड होते, म्हणजे काय काय लोक ना एकदमच पातळ करतात, काय काय लोक अगदीच एकदम थिक करतात की असं म्हणजे वाटायला लागतं की ती कुठली तरी आपली सुकी पालेभाजी आहे ना, थोडी मीडियम अशी पाहिजे. पॉट ऑन, शेंगदाणा, खोबरं वापरतो, उतरलेली आहे. आळू हे जितकं गळायला पाहिजे तेवढं कट गोडवा असतो तो आहे. आपली अशी खास भाजी आहे ना, म्हणजे असं सरसों का साग कसा नॉर्थचा वगैरे खूप करेक्ट त्यांना असं लागतं. तर याला पण आपण थोडंसं पजेसिव्ह होत की करायचं नीट करायला. प्रोसेस खूप वेगळी आहे, खूप प्रॉपर आहे, इन अ वे आपण लेंदी पण म्हणू शकतो, शॉर्टकटवाली नाही आहे. ठाणेकरांच्या मिसळमध्ये मी ट्राय केलेलं आहे, म्हटलं आहे स्ट्रॉबेरीची कोथिंबीर आहे. म्हणजे मिरची एकदम तिखट नाही आहे, म्हणजे वाटपात आलं पण म्हणजे रस्सा असेल ना त्याच्यामध्ये किंचितच आलं असेल जास्ती पडलं ना, ते लाल मिरची आणि आल्याचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. मला तरी खूप आवडतं. या थाळीमध्ये येणार आहे तुम्हाला हुका भात साधा, पण मी आज खाणार आहे स्पेशल मेथकूट भात. गोड नाही आहे वरण,
साधा टिपिकल महाराष्ट्रीयन फूड, हळद, हिंगा, मिरची, जिरं, मोहरी, मिरसेक, तुरीच्या डाळीचं वरण मस्त आहे. त्यामध्ये कोशिंबीर पण आहे. शिरा पण बघूया. चक्क प्रसादाचा शिरा, किंचितसं दूध आणि पाणी तसं मिक्स असतं, तसं काजू. रंग पण खूप यार ही थाळी 275 इट्स क्रेझी. बिस्कुट, तूप आणि भात हे असं लहानपणी एक असं वेळ होती जेव्हा मला असं सारखं खायला आवडायचं. त्याच्यानंतर कदाचित मी आजच खाते. काय पौष्टिक असतं यार, आणि जरा मला चवीनी मध्ये पण ती असं कळत असं फील होतं की हे खूप पौष्टिक आहे डाळ. आणि त्याच्याबरोबर ह्यांनी ना ह्या भाताला छान फडफडीत केलं आणि त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. सो दॅट तो घी राईस एका पद्धतीने आणि त्याच्यावरती आपलं मेथकूट आहे. तसं साऊथमध्ये ना पोळी किती खातात यार, मलगा पोळी. नाही प्रत्येकाकडे असते ना ती गन पावडर आपण जे म्हणतो, ती पण हेल्दी आहे, प्रोटीन. तसं आपलं मेथकूट पण प्रोटीन आहे. मग आपण का नाही घरी सारखं खात? म्हणजे सॉरी, तुम्ही खात असाल म्हणाल की ही काय असं म्हणतीये. मी तरी खूप घरांमध्ये नाही बघितलं. भरलं वांग आणि याची चव इतकी छान आहे. ऑल्सो त्या वांग्याचं टेक्स्चर असायला घाटी सांगे. परत ही खूप पौष्टिक अशी गोष्ट, खूप मजेदार असतो हा प्रकार. सगळीकडे हा मिळत नाही, त्याच्यामुळे इथे आल्यानंतर आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही पूर्ण फॅमिली इथे या आणि धम्माल करा ह्या भाज्या खाऊन. ऑल्सो क्वांटिटी मस्त आहे. वालाचं बेडं ना छान आहे. हळदीचा जरा बेस आहे, खूप सुदिंग. ऍक्च्युली या भातावर पण खूप सुंदर आहे. या मस्ट ट्राय आहे तिन्ही. सो पंजाबी क्युझिन. आता पनीर बिरबलीचं प्रेझेंटेशनच असलं शाही आहे. आतमध्ये जी पेस्ट आहे ना ती सुद्धा अशी काजू स्वीट आणि ग्रेव्ही एकदम क्रीमी. लसूणी मेथी मी ही अशी कुठेच टेस्ट केलेली नाहीये. अतिशयोक्ती करत नाही. म्हणजे लसणाचे असे बारीक बारीक तुकडे जे माझ्या दाताखाली आता आले. कडू अशी मेथी ब्लेंड झाली आहे आणि थिक अशी ग्रेव्ही आहे. जिरा राईस बरोबर, तंदूर रोटी बरोबर, पोळी बरोबर. कुछ मीठा हो जाय मध्ये आहेत आपले मराठ मोळे दोन्ही पदार्थ. ज्याचा टेक्स्चर बघून मला कळतंय की हा ऑथेंटिक खरवस ना चायना ग्रास सारखा दिसणारा पण खरवस आपल्याला प्रकारचा ना एक वास असतो जो आपल्याला माहित ऑथेंटिक किती आहे. सुंदर अशा जेवणाची पूर्तता करणार आहोत आपण उकडीच्या मोदकाने. नक्की 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 ऑगस्ट मध्ये हे सुरू झालेलं आहे. पण मला असं वाटतं यांनी जर अशीच क्वालिटी मेंटेन केली, मेन्यू टू द पॉइंट, आय थिंक इथे आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक प्रेम देतील या जागेला. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून या खाद्य संस्कृती करा आणि आपली मराठी खाद्य संस्कृती जपण्यासाठी इथे जरूर पुन्हा पुन्हा यावे ही आपणास विनंती करतो. श्रावण उपहार गृह, चंदनवाडी, अल्मेडा रोड. नक्की लक्षात ठेवा आणि नक्की या. आणि ऑल्सो लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल अँड वी ऑल लव्ह महाराष्ट्र अँड आपलं मराठमोळं जेवण.